आपल्यासोबत माणिकराव ठाकरे राहुल शेवाळे यांनी मागणी केली मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे की राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर बंदी आणावी. राहुल शेवाळे यांचा पक्ष कोणता कुठल्याही त्यांना मान्यता नाही आहेत. अशा पक्षाचं एका खासदाराने अशा प्रकारचं स्टेटमेंट देणं की प्रचंड अशा प्रकारचं उत्साहामध्ये राहुलजी यांची भारत जोडो यात्रा चालू आहेत, मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहेत, त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणलेले आहेत की आता आपलं भविष्याचं काय होणार. आणि शिंदे सरकारचा तर विषयच नाही आहेत, शिंदे मुख्यमंत्री आहेत, किती काळा करतायत हे कोणाला माहीत नाही आहेत. अशामध्येच राहुल शेवाळे असं स्टेटमेंट करणं त्याच्या त्यांच्यामधली अस्वस्थता दाखवतात हे स्पष्ट होत आहे. काँग्रेस राहुल गांधी यांच्या वक्तव्यात ठाम आहे, ज्यांनी जे सावरकरांबद्दल व्यक्त केलं ना प्रश्न पाठीशी आहे. नाही, काँग्रेस नेहमीच एका विचारसरणी काँग्रेस पक्षाची आहेत. जे स्वातंत्र्याची चळवळ काँग्रेस पक्षाने उभी केली आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कोणी काय सहभाग घेतला ते आता इतिहास स्पष्ट झालेला आहेत. इतिहास आता लपून राहिलेला नाही आहेत, त्यामुळे त्यावेळेला इतिहास हा पुढे येतो त्यावेळेला स्वाभाविकच मग कोणी त्या ठिकाणी असेल जे स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांचा त्या ठिकाणी कथे अशा प्रकारचा सहभाग असल्याचं सांगतायत. परंतु अनेक गोष्टी आहेत की जे आज लोकांपुढे स्पष्ट झाल्या आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी जे बोलतायत राहुलजी विचारपूर्वक बोलतायत अभ्यासपूर्वक बोलतायत. कुठेतरी भारत जोडो यात्रेला विरोधकांकडे लक्ष केल्याचा प्रयत्न जात आहे. याच्यामध्ये विरोधकांनी मी सुरुवातीलाच सांगितलं की विरोधकांचे धावे दणाणलेले आहेत. प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद महाराष्ट्रामधून मिळत आहे, संपूर्ण देशामधून मिळत आहेत. आणि अशा वेळेला पक्ष म्हणून त्यांना चिंता पडणं स्वाभाविक आहेत. त्यांचं स्थिर भविष्यामध्ये त्यांना सत्तेमध्ये राहता येईल नाही राहता येणार याच्याबद्दलची साशंकता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहेत. असे अस्वस्थ म्हणूनच ही अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांची येत आहेत मला असं वाटतं. परंतु प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद आज भारत जोडो यात्रेला संपूर्ण देशामधून मिळत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल एकही जिल्हा एकही रस्ता असा नव्हता की जी भरभरून जनतेनी वाहत होता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.